ॐ पुराण प्रभवे नमः। नाना कुठे आहेत? आजोबा आजोबा। नाना नाना गेलं कुठं? आता तर इथं होतं। चला शोधूया। चला आजोबा। नाना नाना आजोबा। नाना नाना हे काय आहे देवा? मी इथे कसा आलो? याचा अर्थ काय? नाना नाना हर शिरपाद नाना कुठे आहेत? ते काही हरवणार नाही, येतील। अरे वाघ सिंह आहेत म्हणे इथं। उगाच घाबरू नको। अरे खरं सांगतोय, अरे साप भी आहे तिथं। तुमची पूजा केवढ्याला पडेल आपल्याला? तू चालताना पाय जपून टाक। तू त्यांना त्रास दिला नाही तर तेही तुला त्रास देणार नाही। अरे शिरपाद म्हणायला सोपाय असत, या आधी नानाला हुडकू। अरे नाहीतर घरी काय सांगायचं आपण? नाना हरवले म्हणून? ते बघा आजोबा आले। डोक्यावरचं वजं उतरलं बाबा, नाहीतर काय खरं नव्हतं आज। आजोबा किती शोधलं तुम्हाला? नाना गेला कुठं होता तुम्ही? अरे इथेच होतो, काय सांगू तुला। समीदा झाला गोळ्या? हो या बघ। चला निघूया। आओ नाना लय भूक लागली बघा। चला मामंजी, अनुष्ठानाची सगळी पूर्वतयारी झाली आहे। हं तुला कधी काही सांगायला लागलं आहे का? आई समीधा आणल्या आहेत। छान, आता हातपाय धुवून घ्या। तुला एक सांगायचं होतं। काय झालं? आजोबा हरवले होते। अरे काय बोलतेस तू? होय अहो माझ्या तोंडचं पाणीच पडालं होतं। नाना नेमकं काय झालं सांगा। आधी अनुष्ठान सुरू करू मग बोलू। चला
तुम्ही नमस्कार करा आणि श्री गणपती कुलदैवत आराध्य आणि ग्रामदैवत यांचं स्मरण करा. आता हातात अक्षता घ्या आणि जी इच्छा आहे ती बोलून समोर ठेवा. अनुष्ठान कशासाठी आहे हे मला कोणी का सांगितलं नाही. मामंजी, झालं ना तुमच्या मनासारखं सगळं? होय. तुम्ही इतके शांत शांत का? काही नाही. माझ्यासाठी काळजी आहात ना तुम्ही? तुला काय ठाऊक, तुम्ही माझ्यासाठीच अनुष्ठान केलं आहे. आव हे समज काय चाललंय मला काही समजलं नाही. हा पण परसाद चांगला होता एवढंच ठावाय मला. माधू, नको त्या गोष्टीत डोकं घालू नये. हे बघा, आज रात्री तुम्हा दोघांना काही दृष्टांत झाला किंवा स्वप्न पडलं तर सांगा, लपवून ठेवू नका. आम्ही का लपवून ठेवू? म्हणजे यासाठी तुम्ही अनुष्ठान केलं की तुम्हाला परमेश्वराकडून संकेत मिळावा. श्रीपाद, बाळा मोठ्यांच्या गोष्टीमध्ये लहानांनी बोलू नये. मला काय संकेत मिळणार आहे ते मला ठाऊक आहे. तुला कसं ठाऊक? तुम्ही अनुष्ठान करण्याची आवश्यकताच नव्हती. मामंजी, तुम्ही लक्ष देऊ नका याच्या बोलण्याकडे. असाच बोलतो हा.
भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड सज्जनासि संजीवन दुरितांसे निर्दालन जगदोद्धारा स्तव जणु प्रकटति नव नारायण सृष्टिचा स्पंदनात खाड़ाचा मंथनात तुम तुमतो तुम तुमतो तुम तुमतो तुम तुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आवे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आवे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन तुम तुम का तुम तुम का एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 तरी आजवर सगळ्या नाथांनी मनुष्यासाठी कार्य केलं मुक्या जीवांचंही कल्याण केलं मात्र तू एकमेव असा नाथ आहेस ज्याचे पशु पक्षी प्राणी यांच्या हृदयाशी नातं आहे असं नातं कोणाचंही नाही हा परमशक्तीचा आशीर्वाद आहे धनी आवा कुठं हाय आवा धनी आवा कुठं गेलात किती वेळ झाला आवाज भी नाही दिसलं भी नाही धनी आवा कुठं गेलात आवा आवा धनी आवा कुठं गेलात अवघडच आहे असं कसं गेलं काय बिना सांगता आपल्या घराला काय
अव पर आपलं जायचं नाही असं ठरलं होतं नव अग भय पण घराची लई आठवण येत होती म्हणून गेलो होतो बघ आता समजानी पाहिलं असणार तुम्हाला नाही कुणालाच भेटलो नाही मला भरवसा नाही अग खरंच नाही गपचिप गेलो आणि आलो नक्की नव होय ही तर माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं असल हे ध्यानात नाही आलं तुमच्या अग तू जाऊ दे ना काय करू मग अव ती आका आपल्या आणि भरतरीच्या जीवावर उठली हाय आणि तुम्ही वाघाच्या गुहेत स्वतःहून कशाला जाता आता नाही जात पर तिथे गेलो लय बरं वाटलं बघ तिथं अन्नाचा कण जाईना माझ्या पोटात चल जीव वय मी वाढते तुम्ही याला घ्या देख रेणुका भरतरी मोठा झाला की जाऊ आपण आपल्या घरला हव पर आधी त्याला मोठा तर होऊ दे अगं माझी इच्छा आहे की भरतरीने आपल्या मोठ्या घरात मोठं व्हावं बर बघू ते उपस्थित ते गावात कसं आहे सांगितलं नाही अगं कुणी नव्हतं रानात गेलं असत्या त्या अक्काला तर बरंच वाटत असेल आपण गावात नाही तर होय पर ती काय भरतरीला विसरली नसेल माझ आणि श्री दत्तप्रभूंच स्वप्न होत की नवनाथ निर्माण व्हावेत एक एक नाथ अवतरतायत आज भरतरी बालस्वरूप सोडून कुमार झाला आहे आणि कृष्णाच्या बाललीलांची आठवण यावी असं जग पुन्हा दिसणार आहे ही सृष्टी पुन्हा आनंदून जाणार आहे भरतरी दुष्टांचा संहार आणि सज्जनांचं रक्षण करणार भरतरी कुठे चालला आहेस भरतरी मी माझ्या घरीच चाललोय कुणाशी बोलतोय तो पक्षी मला काहीतरी सांगतोय मी पुढे जायला सांगतो तू येत आहेस चल भरतरी चल भरतरी भरतरी थांब आता केला योगी अवतार हरिणीने केला संभाळ भरतरीत योगी जन्मला योगी अवतार हरिणीने केला संभाळ भरतरीत योगी जन्मला सूर्यासम तेज तयाला सूर्यासम तेज तयाला भरतरी नाथ भरतरी नाथ दिव्य रूप नाथ जन्मला सूर्यासम तेज तयाला सूर्यासम तेज तयाला
भर्तरी ए भर्तरी।